संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीन द्वारे अचूक नेत्र तपासणी प्रोप्रायटर अमोल देशमुख ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर आणि ठक्कर कॉम्प्लेक्स राजबक्षी वडापाव शेजारी एसटी स्टँड अकोले 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74 पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी बिनविरोध पार पडली. संस्थेच्या संचालकांच्या 13 जागांसाठी 13 अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली असं निवडणूक निर्णय अधिकारी आरती थोरात यांनी जाहीर केलं. नूतन संचालक मंडळामध्ये लक्ष्मण गेणू आंधळे, रामदास निवृत्ती भाबड, आश्रुबा रामराव भाबड, गोरक्ष तात्याबा दहीफळे, तुकाराम रामनाथ दहीफळे, नवनाथ माणिक दहीफळे, अंबादास नवनाथ दहीफळे, बबन वामन भाबड, प्रतिभा योहान राजगुरू, नवनाथ सकाराम चातुर, एन टी सदानंद, गयाबाई गहिनीनाथ भाबड, सुशीला बापू दहीफळे यांचा समावेश आहे. सेवा सोसायटीचे सचिव सुधाकर शिरसाट यांचं या कामी मोलाचं मार्गदर्शन मिळालं तर सभासदांनी नवीन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्यात. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते असे सगळे संचालक मंडळातील सर्व आमचे मित्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून कारेगावची सेवा सोसायटीचं जे काही आपल्याला रिलेशन करायचं आहे, परंतु सध्याची परिस्थिती पाहता सोसायटी बऱ्यापैकी नफ्यामध्ये आहे व सगळ्यांनी विचार केला की बो याच्यामधून आपण इलेक्शन लढवून आपल्या सोसायटीचा तोटा होतो, तेव्हा सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवून एकमेकांचा विचार विनिमय करून सोसायटीचे अर्ज काढून घेतले आणि बिनविरोध अशी सेवा सोसायटीचा विजय झाला. सर्वांना एकत्र मिळून सर्वांना विश्वास घेऊन इथून पुढचा सोसायटीचा कारभार काम चांगल्या प्रकारे करण्यात येईल असा विश्वास सर्व संचालकांनी दिला. फॉर्म मागर घेण्याचा आजचा दिवस होता, परंतु गावातील सर्व पदाधिकारी, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी या सर्वांनी एकत्र येऊन अगदी मनाचा मोठेपणा करून अनेक संचालकाच्या मनामध्ये असलेल्या काही आडी अडचणी सोडून आज कारेगाव विकास सोसायटी बिनविरोध केली, त्याबद्दल मी प्रथमतः सर्व नवीन संचालकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आज आमच्या कारेगाव सोसायटी खऱ्या अर्थाने नफ्यात आहे आणि तो नफ्यात असताना इलेक्शनला जो होणारा काही जो खर्च आहे तोही त्या ठिकाणी टाळला गेला पाहिजे असं सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी एकमतानं विचार झाला आणि सोसायटी बिनविरोध झाली. भविष्यामध्ये अशाच प्रकारचा आम्ही सर्वजण एकोपाने राहून प्रत्येक इलेक्शन बिनविरोध कसं होईल असाच विचार या ठिकाणी करू आणि गावाचा आणखीन विकास सोसायटीचा असो ग्रामपंचायतीचा असो या सर्वजणांच्या एकोप्याने करण्याचा प्रयत्न करू. या निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते, त्याचबरोबर हे तरुण सहकारी, विशेषतः आमची कोर कमिटी जी नेमलेली होती त्या सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. विरोधी नेते त्यांचंही स्वागत करतो आणि सर्व नूतन संचालकाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे, गावकऱ्याचे, मतदाराचे, सर्वांचे, प्रशासनाचे, विशेषतः थोरात मॅडम असतील, सुधाकर शिरसाट भाऊसाहेब असतील, त्या सर्वांचे आभार मानतो आणि पुढील कारभार निश्चितच मतदाराला पटेल, रुचेल अशाच पद्धतीने सोसायटीकडून होईल अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही. हे कारेगावची विविध कार्यकारी सोसायटी आहे, पहिल्यांदा बिनविरोध झाली त्याबद्दल सगळं नवीन पूर्ण संचालकाचे हार्दिक अभिनंदन. आणि सोसायटी बिनविरोध होण्यासाठी जेवढ्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्यांच्या सगळ्यांचे अभिनंदन. कारेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आजचा हा माघारीचा शेवटचा दिवस होता आणि माघारीच्या याच्यामध्ये गावातील सर्व जुने नवीन एकत्र करून गावाची सोसायटी बिनविरोध करण्यासाठी सर्वांचे सहकार्य झालं. या सर्वांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि कारेगावमध्ये असे जिथून पुढे कुठल्याही इलेक्शनला बिनविरोध करण्याची परंपरा पडावी अशी मी सर्वांना विनंती करतो. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी किसनदेव भाबड, उपसरपंच जालिंदर दहीफळे, माजी सरपंच अशोक दहीफळे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू, सुभाष भाबड, आशुर्बा भाबड यांनी आणि ग्रामस्थांनी प्रयत्न केले. अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. सांगितलं ना तो.